वाठोड़ा पुलिस थाने के प्रजापति चौक पर कचरा चुनने वाले की हत्या मामले का पर्दाफाश करते हुए पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों में आशीष उर्फ लल्ला, राजेंद्र कुमार तिवारी उम्र 26 साल नेहरू नगर झोपड़पट्टी वाठोड़ा निवासी और रिंकू उजाकर सिंह राजपूत उम्र 26 साल प्रजापति नगर रेलवे कलंदा निवासी का समावेश है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी तथा मृतक तीनों ही कचरा चुनने का काम करते हैं। बुधवार को तड़के मेट्रो के निर्माणाधीन पुल से आरोपी लोहे की सलाख की चोरी कर पुल से नीचे फेंक रहे थे। इसी दौरान पुल से एक लोहे की सलाख जैसे ही इन दोनों आरोपियों ने नीचे फेंकी, यह सलाख नीचे मौजूद मनोज के सिर पर जा लगी, जिसके चलते उसकी मौत हो गई। बुधवार की सुबह लाश दिखाई देने पर यह घटना सामने आई है। मृतक मनोज बंगाली बंजारी उम्र 28 साल बताया जा रहा है। मनोज का परिवार आदर्श नगर झोपड़पट्टी में रहता है। शराब की लत होने के कारण मनोज परिजनों के साथ नहीं रहता था। दिन भर घूम घूम कर प्लास्टिक कचरा जमा करके शराब और भोजन का इंतजाम करता था और जहां जगह मिले वह सो जाता था। बुधवार की सुबह तड़के वह साथियों के साथ प्रजापति नगर स्थित निर्माणाधीन मेट्रो के पुल से लोहे की सलाख की चोरी कर रहे थे। इस दौरान दोनों आरोपियों ने जैसे ही ऊपर से लोहे की सलाख नीचे फेंकी, यह सलाख उसके सिर पर जा लगी, जिसके चलते लहूलुहान होकर वह वहीं पर गिर पड़ा। तड़के का समय होने के चलते बाद में दोनों आरोपियों ने सूरज को वहां से उठाकर पास में ही स्थित एक बंद दुकान के ओटे पर ले जाकर छोड़ दिया और वहां से भाग गए। बाद में सूरज की वहीं पर मौत हो गई। या प्रकरणामध्ये जो मयत होता त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेल्या परिस्थितीमध्ये तो आपल्याला आढळून आला होता। या अनुषंगाने जेव्हा आम्ही तपास सुरू केला, सदरचा मयत हा कचरा वेचणे आणि भंगार वेचणे या प्रकारच्या पद्धतीने त्याचा उदरनिर्वाह होत होता, तर त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला असता असं निष्पन्न झाले पुढे की त्या ठिकाणी मेट्रो ओव्हरब्रिजचं काम चालू आहे घटनास्थळावरच, आणि मेट्रोचं बांधकाम चालू असल्यामुळे तिथं बरंच त्यांचं लोखंडी साहित्य आणि लहान मोठं भंगार काही रॉड वगैरे तुकडे वगैरे पडलेले असतात मेट्रो ब्रिजवर। तर त्या ठिकाणी जो चौकीदार म्हणून काम करणारा व्यक्ती आहे राजेश उर्फ लल्ला राजन कुमार तिवारी आणि त्याच्यासोबत एक रिंकू उजागर सिंग राजपूत हे रात्रीच्या वेळेस तिथे असलेले काही लोखंडी तुकडे ब्रिजवरून खाली फेकतात आणि मग नंतर इतर काही लोकांचे तिथले जे कचरा वेचणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ते विकले जातात असा त्यांचा प्रकार होता। हे यांनी घटनेच्या दिवशी वरून काही लोखंडी साहित्य खाली फेकलं आणि त्यापैकीच एक दोन चार साहित्य त्या मयताला लागलेले आहेत त्याच्या डोक्याला किंवा छातीला वगैरे, तर त्याच्यामधूनच त्याला ती इजा झाली अशा प्रकारचे घटनाक्रम तपासात समोर आलेला आहे। प्रथमदर्शनी आणि आता मिळालेल्या या पुराव्याच्या आधारावर या दोन आरोपींना अटक केलेली आहे, त्यांचा PCR आज रोजी घेत आहोत। तर पुढील तपासामध्ये ज्या बाबी निष्पन्न होतील त्या प्रमाणे तपास केला जाईल। प्रथमदर्शनी अशा प्रकारची माहिती समोर येत आहे नाहीये, परंतु यांचा जो उद्देश होता समजा हा चौकीदार म्हणून काम करायचा आणि नाव तर सांगितलेलंच आहे चौकीदार म्हणून तो काम करायची तिथं आणि त्याच्यासोबत एक दुसरा साथीदार आहे त्यांच्याकडे आता अटक आपण केलेली आहे। तर पुढील अधिक विचारपूस करून गुन्ह्यामध्ये त्यांचा ज्या प्रकारचं मोटिव असेल त्या पद्धतीने कलम वगैरे लागून पुढे तपास सुरू राहील। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।